नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। पार पडलेल्या महासभेत काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रभाग क्रमांक 65, 77, 78 या प्रभागातील कामं न होण्याबद्दल गेल्या कित्येक वर्षापासून सानपाडा येथील बुद्धेश्वर मार्गावर इमारत निर्मितीचे काम हे चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ, माती, चिखल व ध्वनी प्रदूषण होत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। म्हणून काही दिवसांपूर्वी जागो प्रशासन जागो असे आंदोलन देखील केले, पण प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे प्रशासनात जाग येण्यासाठी सभागृहात काँग्रेसच्या नगरसेविका रुपाली भगत, फशीबाई भगत, वैजयंती भगत यांनी बॅनर लावून निषेध व्यक्त केला। तसेच आता लक्ष जर दिले नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे। परंतु सदर निर्माण कार्याचे साईटवरून निघणारी धूळ, माती व चिखल हे रस्त्यावर पडून आणि बांधकाम प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि हवेत प्रदूषण देखील होत आहेत असल्याने या परिसरातील नागरिक आरोग्य धोक्यात असलेले आहे। तेच नागरिक त्रस्त आमच्याकडे तक्रार करत आहेत। या समावेत आम्ही प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु अधिकारी मान्य आयुक्त अधिकाऱ्याला देखील जुमानत नाही, हे उचित वाटत नाही। सदर ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी सन्माननीय महापौर साहेब समावेत श्री आनंद सुतार साहेब, ADPO श्री मोमीन साहेब व परिमंडल आयुक्त चाबूक स्वर साहेब यांची सदर प्रकरणावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त बैठक झाली। परंतु दुःख गोष्टीचं आहे की सदर उपाययोजनाबाबत महापौर समक्ष जबाबदारी घेण्यासाठी टाळले। यास महापौर साहेब आपण साक्षीदार आहात। सदर इमारती निर्मित आवारात डंपर व इतर साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांचे टायर धुण्यासाठी वॉशिंग यंत्रणा पालिकेच्या वतीने करण्यासाठी उपाययोजना करावी, कारण पालिका सदर इमारती निर्मिती बांधकाम परवानी शुल्क उपोटी करोडो रुपये शुल्क। सर्वप्रथम तर मी तुमचं अभिनंदन करते, कारण की आमच्या वॉर्डातली कामं का नाही होत ती आत मला समजलं। एकाच वॉर्डातली कामं झाली आहेत सगळी, त्यामुळे आमच्या वॉर्डातली कामं झाली नाहीत। त्यानंतर माझ्या वॉर्डातलं सेक्टर 16 जे कुकरेजा बिल्डर्सचं काम चालू आहे, त्यामुळे जे धुळीचं साम्राज्य माझ्या वॉर्डामध्ये उपस्थित झालेलं आहे, त्यामुळे तेथील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याचप्रमाणे लहान मुलं आहेत त्यांना अस्थमाचा त्रास व्हायला लागला आहे आणि ते नागरिक आमच्याकडे सातत्याने येत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला होत आहे आणि आम्ही प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील याच्यावर काही उपाय झालेला नाही आहे। आमची फक्त एकच मागणी आहे, ज्या गाड्या आतमध्ये जात आहेत ह्याच्यासाठी डंपर्स किंवा इतर साहित्य घेऊन ज्या गाड्या आत जात आहेत त्यांची टायर्स वॉशिंग मशीननी वॉशिंग यंत्रणाने धुवून काढावी आणि ती यंत्रणा महापालिकेतर्फे लावण्यात यावी, कारण महापालिका बांधकाम परवानगी शुल्कापोटी करोडो रुपये त्या बिल्डर्सकडून घेत आहे, त्यामुळे ती यंत्रणा तुमच्याकडून लावण्यात यावी एकच मागणी आमची आहे। एकीकडे तुम्ही स्वच्छ भारत अभियानातर्फे ज्या ठिकाणी गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही टँकर्स लावून फुटपाथ वगैरे धुताय आणि ज्या ठिकाणी गरज आहे खरोखर ज्या ठिकाणी धुळीचं पूर्ण साम्राज्य झालं आहे त्या ठिकाणी तुम्ही अजिबात लक्ष देत नाही आहे। तर माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर तिथे ती यंत्रणा लावण्यात यावी व तेथील नागरिकांना धुळीपासून सुटका करण्यात यावी, अशीच माझी एक विनंती। हरकतीच्या मुद्द्यादरम्यान भगत परिवाराने काँग्रेसचं नाव घेतलं असता उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे या आक्रमक खुद बोलल्या की काँग्रेसचं नाव घेण्यासाठी पहिल्यांदा मतदान करावं लागतं। काँग्रेस पक्षाचं नाव घेण्या अगोदर काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं बरं होईल, काँग्रेस पक्षाचं नाव घेऊ नये। बोला तुम्ही, बोला, त्यामुळे तुमचा अधिकार नाही आहे बोलायचा। बोला तुम्ही, पश्चिमबाई भगत तुम्ही बसा खाली, बोला बोला तुम्ही, बोला बोला, यावर सभागृहातील सर्व सदस्यांनी आपल्या प्रभागातील कामाचा पाडा हा प्रशासनासमोर मांडत आता किती दिवस राहिलेत, आमची कामे कधी होणार, फक्त बेलापूर मतदारसंघात काम का होतंय, अरुली मतदारसंघात कामे कधी होणार,
व वैजनी भगत यांनी जो हरकतीचा मुद्दा मांडलाय त्यावर त्यांचं अभिनंदन केलं. सर्वसाधारण सभेमध्ये विचारात घेण्यासाठी क्रमांक 176/77 याच्यामध्ये ऐरोली मतदारसंघाचे किती विषय आहेत जे तुम्हाला सांगितले? किती ऐरोली मतदारसंघावरती का आज मला उद्या आमदार केला उभं राहायचं म्हणून तुम्ही तुझा भाव करता काय? मला तिकडे उभं राहायचं म्हणून तुझा भाव करताय तुम्ही? मला तुम्हाला दोन्ही तुम्हाला लेखी भविष्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला लेखी स्वरूपात त्या ठिकाणी माहिती मिळेल. तुमचं अभिनंदन. मला उद्या जर मी आमदार केला उभा राहिलो अभिनंदन. इकडे काम नाही पवले तुम्हाला शुभेच्छा त्या ठिकाणी. जनतेने निवडून दिलाय, जनतेचा टॅक्स येतोय, त्या टॅक्सच्या माध्यमातून जनतेची कामं व्हायला पाहिजे. पण आपण त्या ठिकाणी कुठेतरी राजकारण आणतो, कुठेतरी आपण राजकारण आणल्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी राजकारण आणतायत आणि त्या राजकारणामुळे सगळे डेव्हलपमेंट थांबते आणि मग ती डेव्हलपमेंट थांबल्याच्या नंतर येणाऱ्या भविष्यामध्ये काही असे प्रश्न उद्भवत आहेत आणि मग त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्ही आणि मग आपण कुठेतरी भांडण करतो आणि मग कुठेतरी या सभागृहामध्ये काहीतरी वेगळं येतो आणि मग त्या ठिकाणी प्रेसमध्ये कुठेतरी प्रिंट मीडियामध्ये नाहीतर तुम्ही आम्ही एकमेकाची हे करतो आणि मग कुठेतरी त्याला व्यत्यय येतो. तर ह्या सभागृहामध्ये या नवी मुंबईची जनता टॅक्स भरते, ते टॅक्स भरताना एखाद्याच्या वार्डात काम करताना महापौरांना भेटल्याच्यानंतर आणखी साहेबाला कुठल्या भेटायला पाहिजे, कशाला भेटायला पाहिजे आणि का भेटायला पाहिजे? का आपण असं त्या ठिकाणी करताय? महापौर जयवंत सुतार यांनी सदस्यांचे आरोप फेटाळत सांगितले की प्रशासनाने काहीच कामे केली असं म्हणता येणार नाही. 12 महिन्यात कोट्यावधीची कामे प्रस्तावात काढण्यात आली आहे. जी कामे झाली आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न पेक्षा त्या ठिकाणी या सभागृहामध्ये किती कामांना मंजुरी दिली आणि कुठल्या कामाचे स्टेप जर आहेत याची प्रशासकीय माहिती, टेंडर कधी झाले, वर्क ऑर्डर कधी दिली, ही माहिती सुद्धा मी त्या ठिकाणी पत्र देऊन 1 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे ती सुद्धा या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने नगरसेवक त्या ठिकाणी व्यथा निर्माण करतात त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा सुद्धा महापौर म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे, प्रशासनाने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही, परंतु गेल्या 12 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण पाहिलात, आढावा घेतलात, तर त्या ठिकाणी अनेक कोट्यावधीची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत हे नाकारता येणार नाही. यावर आयुक्त रामास्वामी यांनी सांगितले की 1 एप्रिलपासून 20 डिसेंबरपर्यंत 3,624 कामे चालू आहेत. 970 कोटींचं काम हे चालू आहेत. तसेच संपूर्ण कामाचा आढावा आयुक्तांनी सांगितला. आज सन्माननीय सदस्य वैजयंती भगत मॅडमनी हा लक्षवेधी मांडलेला आहे त्या संदर्भात मला याच्यामध्ये थोडा फॅक्ट्स द्यायचे आहे. आजच्या पटलावर पण 304,34,00,000 काम अजून मंजूर होण्यासाठी पेंडिंग आहे. आजच्या घडीला सांगतो, आता येईल ना एक एक. आजच्या घडीला मी मागील वर्षाचा फिगर नाही घेत, 1 एप्रिलपासून आज म्हणजे 20 डिसेंबरपर्यंतच्या किती कामं मंजूर केलेलं आहे. मी आल्यापासून हा सर्व कम्प्युटराईज केलेला आहे, त्याच्यामुळे मला 2 मिनिटात प्रिंट काढून घेता येतो म्हणून काढून आणलेलं आहे. आजच्या घडीला आपल्याकडे 3,624 कामं चालू आहे, त्याच्या रक्कम आहे 970 कोटी. आजच्या घडीला चालू असलेला काम, त्या व्यतिरिक्त परिमंडल 1-2 मध्ये आणि परिमंडल 1 मध्ये असलेला 5 लाखाच्या छोटा काम, मगाची चर्चा झाली होती छोटा कामामध्ये मी काय बघतो का, 5 लाखापर्यंतच्या काम सर्व परिमंडल स्तरावर होतो, त्याच्या आहे रक्कम परिमंडल 1 आणि 2 मिळून 40 कोटीच्या वर चालू आहे. म्हणजे हा सर्व काम मॉनिटरिंग होतो, त्याच्यामध्ये 25 लाखाच्या वर 163 काम आहे, 5 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या काम 310 आहे, 5 लाखाच्या आतला काम 2,646 काम आहे, 2 लाखाच्या आतला काम 515 आहे. म्हणजे हा कामाच्या प्रत्येक स्टेज मॉनिटरिंग केला जातो, प्रत्येक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या याच्यावरच आढावा घेतला जातो, काय टेंडर काढले का, कुठे ते पुढे काय
प्रक्रिया काय झाले, काय पेंडिंग राहिलेलं आहे, सर्वात मोठा काम काय आहे, काय पेंडिंग आहे, सर्व मॉनिटरिंग सिस्टममधून होतो. त्याच्यातून आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला रेटिंग दिले जातो आणि ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या काम मागे पडतो त्याच्यावर जास्त लक्ष देऊन आम्ही कामं पूर्ण करून घेतो. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, आज मी प्रस्ताव आणले असले तरी आपल्या मागील बजेटपेक्षा हा स्थापत्य काम आजच्या घडीला मी आणलेला आहे त्याच्यामध्ये 322 कोटी रुपये नेगेटिव्ह बजेट आहे. प्रत्येक बजेटच्या हा प्रत्येक फायलीमध्ये मी याच्या रिअप्रोप्रिएशनच्या आधीन राहून म्हणून मी हा रिस्क घेऊन हा सर्व पाठवलेला आहे. आजच्या घडीला पण 322 कोटी रुपये आपल्या बजेटपेक्षा हा मी जादा पाठवलेला आहे. आणि सन्माननीय सदस्य भगत मॅडमनी हा विषय मांडलेला आहे म्हणून मी तिन्ही वाढच्या विषय मी तो माहिती काढून आणलेला आहे. आता प्रभाग क्रमांक 65 त्याच्यामध्ये मंजूर केलेला वेगवेगळ्या टेंडर स्टेजचं काम आहे 52 कोटी 88 लाख वाशी स्टेशन. आणि हा वाशी स्टेशनच्या एका काम जवळपास 45.96 करोड आहे. त्याच्यामध्ये डिले होण्याचं कारण असं आहे, ते आम्ही स्टँडिंगपर्यंत आणले होते, स्टँडिंग कमिटीने पहिला टेंडर नामंजूर केले होते. हां, आणि सांगतो मी, वाशी स्टेशनमध्ये एवढं गर्दी आहे म्हणून इंटिग्रेटेड प्लॅन बनवले आणि हा टेंडर स्टँडिंग कमिटी नामंजूर केल्यानंतर पुन्हा रिटेंडर करून हा फायनल करून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झालेलं आहे. एका सिंगल काम 45 कोटीचं आहे आणि उरलेला काम म्हणजे 62 प्रभाग क्रमांक 62 मध्ये त्या एक काम वगळून अजून 6 काम विविध याच्या स्टेजेसमध्ये आहे, काही स्टँडिंग कमिटी समोर आहे. उदाहरणतः वाशिकावेतील स्मशानभूमीच्या विकास काम हा स्टँडिंग कमिटीच्या स्वीकृतीसाठी आहे. 1.5 वर्षापासून पेंडिंग आहे स्मशानभूमीचं. मॅडम तुम्ही म्हणतो ना 1.5 वर्ष नाही, आयुष्यात झाले नाही, पहिल्यांदा होतोय, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. हा सर्वात शेवटच्या हा स्मशानभूमीचा डेव्हलपमेंट आता करतोय, आता सर्व झालेलं आहे. आणि हा मॅडम खूप पाठपुरावा पण केले, मी त्यांना अभिनंदन करतो. आणि हा स्टँडिंग कमिटी समोर त्याच्या ते स्वीकृतीसाठी आलेला आहे. म्हणजे हा ह्या काम सर्व काम हा प्रगतीपदावर आहे. म्हणजे हा प्रभाग क्रमांक 62 मध्ये 52 कोटी 88 लाख म्हणजे एखाद्या कुठला आमदार खासदार पण एवढं काम एका वर्षात नाही करू शकत. आणि प्रभाग क्रमांक 77 मध्ये 1.89 कोटी लाखाच्या मार्केटचं काम, मला वाटतं काल किंवा आज भूमिपूजन केले असेल, मी पेपरमध्ये बघितलेलं आहे. आणि हा मार्केट हायकोर्टात पेंडिंग होता, केस चालू होता, मी स्वतः सिडकोकडे जाऊन 2 वेळा ते पाठपुरावा करून हा प्लॉट आपल्या ताब्यात घेतले, स्टे नाही म्हणून ते कन्फर्म करून घेतले. तिथे पाठपुरावा केल्यानंतर सिडकोनी माझ्याकडे हँड ओव्हर केले, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. हा सानपाडाच्या हे पण खूप वर्षापासून पेंडिंग असलेला काम मार्गी लावले. आज प्रश्न विचारलेले सदस्य मला बोकेपण आणून दिलेला आहे, मी नाही विसरणार तसं. येस येस बोके, हा काम सर इतकी वर्ष पेंडिंग होता आणि एखाद्या एक थर्ड पार्टीनी त्याच्या हा जमीन हडपवण्यासाठी हा प्रयत्न करून ते कोर्ट पेंडिंग ठेवले होते. मी सिडकोला बांधून ते फायनल करून ताबा घेतले आणि त्या सदस्यांचे अजून 7 कामं माझ्याकडे प्रस्ताव वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक काम सर्वात मोठं आहे, 3 कोटीचं आहे, ते ब्रिज बांधणे, तो सेक्टर 13 मध्ये. आणि हा नकाशावर बघितल्यानंतर हा एवढं खर्च आवश्यक आहे किंवा नाही हा स्पॉट विजिट करायचं राहिलेला आहे. बाकी इतर कामं CSR आपल्या मागच्या GB मध्ये आपल्या मंजूर झाले होते. हा CSR बदलल्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, रिव्हिजनचं काम आहे. त्यापैकी 3 फाईल CAFO कडे आहे आणि 1 DMC कडे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलसाठी. हा 5 लाखाच्या आतला काम आहे. हा झाले 77 78 मध्ये 2 कामं आहे. एक काम आता सानपाडा सेक्टर 13 याच्या पावसाळी ड्रेन आणि पादचारी सुधारणा 2.78 करोड हा काम प्रगतीपदावर आहे. आणि सानपाडा सेक्टर 16A भूखंड क्रमांक 8 वर
याच्या संरक्षण भिंतीच्या काम आहे आणि तसं वॉर्ड क्रमांक 78 अजून 3 कामं प्रस्तावित आहे. त्याच्यामध्ये CSR विषयांसाठी एक काम आहे 25 लाखाच्या, आणखीन 2 कामं कॅफोकडे आहे आणि हा बजेट एकदम 322 कोटी ऑलरेडी नेगेटिव्ह असल्यामुळे कॅफोनी एवढं नेगेटिव्ह बजेटमध्ये करायचं का म्हणून त्यांनी शेरा मारून ठेवलेला आहे. मला सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, आपण काय कुठे काम आवश्यक असलेला सर्व काम घेतलेलं आहे. आणि उदाहरण म्हणून मी आता प्रश्न विचारले म्हणून एक सदस्यांचा आणलेला आहे, माझ्याकडे प्रत्येक सदस्यांच्या किती कामं मंजूर केले किंवा किती काम चालू आहे सर्व हा आपल्याकडे माहिती आहेतच. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें.